हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. मी सुजाता निंबाळकर च्या स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला बचत ह्याविषयी थोडे काही मी बोलणार आहे, माझे मत मांडणार आहे बचत ह्या विषयावरती. जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की पुढे शेअर करा. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे बचत. बचत म्हणजे सर्वांना माहीतच असेल की आपल्याला बचत का करायची असते. तर असं आहे की गरजा भिन्न असू शकतात, पण ते पूर्ण करण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे बचत. बचत म्हणजे तुम्हाला माहिती असेल सेविंग. सेविंग ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. असं आहे की आता मला सांगा, आपण बचत का करतो, कशासाठी करतो, का तुम्ही पण बचत करतात का, कशासाठी करतात. मला बरेच जण असे भेटले होते की जे मी LIC जे काम करते, ते मी प्रत्येकाला विचारत होते की तुम्ही तुमची बचत केली आहे का. तर त्यावेळेस मला बरेच लोक असेही मिळाले की जे म्हणालेत की नाही, आम्ही बचत नाही करत, आम्ही आज जे आहे. म्हणजे बरेच जण मला असे बोलतात की मी तर बचत करतच नाही, आज आहे उद्याचे कोणी पाहिले. ऑब्व्हियसली आज जे आहे, आज जे आपण बघतोय, उद्याचं कुणाला माहिती की कधी कसं कुठे कुणाला कसं मरण येईल, काही सांगता येत नाही, नाही का. म्हणून बरेच जण असा विचार करतात की आजचाच दिवस खरा, आजच मी जगून घेणार, उद्याचे कोणी पाहिले. ठीक आहे, कशासाठी बचत करायचं, कशासाठी आपण सेविंग करून ठेवायची, पुढे कोणी पाहिलं आहे 20 वर्ष 25 वर्ष. अरे आपण जगणार आहोत का 20 25 वर्ष? आपण जगणार नाही आहे. आपण आजचाच दिवस, उद्याचं काय होईल आपण सांगू शकत नाही, असे बोलणारे मला बरेच व्यक्ती मिळालेत. पण ती असेही मिळाले की जे म्हणतात की बचत कशासाठी करायची आहे, मरण तर येणारच आहे, स्वतःसाठी जगायचे आणि मरण आले की निघून जायचे, असे बरेच जणांचे विचार असतात. असो, त्यांच्यासाठी मला हेच सांगणे आहे की असे नाही राहत. बचत ही काळाची गरज आहे. आपल्याला बचत का करण्याचे गरजेचं आहे त्याचे कारण मी तुम्हाला सांगते. बचत करायची आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुम्हाला तुमच्या मुलांच्या लग्नासाठी बचत करायची आहे, तुम्हाला तुमच्या म्हातारपणासाठी. जर समजा तुम्ही जगला वाचलात 20 25 वर्षे, आज समजा तुमचं वय आहे 30 वय असेल आणि तुम्हाला 60 वर्षानंतर जी तुम्हाला तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी नाही राहणार कमवण्याची, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या म्हातारपणासाठी तुम्हाला ती बचत करण्याची गरज आहे. तर बचत करण्याचे तर बरेचसे माध्यम आहेत, पण मी एक माध्यम सांगेन, तो आहे LIC. तुम्ही LIC थ्रू बचत करू शकता. कशी करू शकता ते मी तुम्हाला सांगते. LIC ही बचत करण्यासाठी, सेव्हिंग करण्यासाठी एकमात्र उत्तम आणि सेफ पर्याय आहे. LIC बरेच प्लॅन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता लॉंग टर्मसाठी. LIC मोस्टली लॉंग टर्मसाठीच असते. 20 ते 25 वर्षासाठी तुम्ही LIC, तुमच्या वयानुसार तुम्ही तसे खूप छान छान प्लॅन्स आहेत LIC, जसं काय मनी बॅक पॉलिसी आहे, प्रत्येकी 5 5 वर्षाला ज्यांना रिटर्न्स हवे असतात ते येणार, जीवन लाभ आहे, जीवन लक्ष्य आहे, जीवन आनंद आहे. जीवन आनंद इतका छान प्लॅन आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तुम्हाला मॅच्युरिटीला पण पैसे त्याचे मिळतात आणि डेथ नंतर ही नॉमिनीला सम एश्युअर्ड मिळते. खूप छान छान प्लॅन्स आहेत LIC. तुम्ही तुमच्या जवळच्या एजंटला किंवा तुम्ही आमच्याही ब्रांचमध्ये व्हिजिट करू शकता. LIC बरेच छान छान प्लॅन्स आहेत, ते तुम्ही तुमच्या आवडी आणि सोयीनुसार घेऊ शकता. आणि LIC जे प्लॅन्स आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्या, मग वाट कशाची बघताय, करताय ना बचत. तुम्ही तुमची बचत कशा प्रकारे केली आहे ही मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर लोकांनाही कळेल की LIC जे तुम्ही प्लॅन काढला आहे तो कोणता काढला आहे. मनी बॅग काढला आहे, जीवन आनंद केला आहे, जीवन लाभ केला आहे, जीवन लक्ष केला आहे, आणि एंडोमेंट प्लॅन आहे, बरेचसे प्लॅन आहेत, चाइल्ड मनी बॅग आहे. LIC बरेचसे प्लॅन्स आहेत बचत करण्यासाठी. तर त्याच्यामधला तुमचा प्लॅन कोणता आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमुळे बराच भरपूर फरक पडेल त्यांना, ज्यांनी अजूनपर्यंत
एकही प्लॅन काढलेला नाही आहे, त्यांनी अजूनपर्यंत बचत केलेली नाही आहे. तर प्लीज त्यांच्यासाठी तुम्ही एक कमेंट नक्की करा, जेणेकरून सर्वांना कळेल की LIC चं काय महत्त्व आहे.